तर मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्याच भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजचा जो काही असेल तर हा आपला आहे तिसरा व्हिडिओ. तर याच्या आधी आपण दोन व्हिडिओ टाकलेले आहेत लक्ष्मीपूजनचे. तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लक्ष्मीपूजनच्या जे काही डिझाईन्स असतील ते कशा क्रिएट करायच्या त्याची माहिती दिली होती. आणि त्याच्यामधला जो काही पहिला व्हिडिओ असेल तर तो एकदम आपण फ्री दिला होता, त्याच्यामध्ये कुठे पासवर्ड टाकायची तुम्हाला गरज नव्हती. आणि जो काही सेकंड व्हिडिओ असेल तो आणि आजचा जो काही व्हिडिओ असेल त्या दोन्ही व्हिडिओला पासवर्ड मी या ठिकाणी टाकलेला आहे. तर का टाकला तर भाई तुमचा जो काही सपोर्ट असेल तर सपोर्ट या ठिकाणी येत नव्हता, त्याच्यामुळे मला या ठिकाणी पासवर्ड टाकावा लागला. ओके, जर तुमची इच्छा असेल की पुढचे जे काही व्हिडिओज असतील त्याचं फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला मटेरियलमध्ये पाहिजे असतील, जसं की भाऊबीजचा व्हिडिओ आहे आणि त्याच्यासोबत दीपावली पाडव्याचा जो काही डिझाईन असेल ती आपण या ठिकाणी क्रिएट करणार आहे. त्याचं जर फ्रीमध्ये पाहिजे असेल तर ह्या व्हिडिओला तुम्हाला जास्तीत जास्त या ठिकाणी लाईक्स करायचं आहे. आणि त्याच्यानंतर चॅनल कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून टाकायचं. ओके, असं जर तुमचा सपोर्ट आला चांगला तर आपण सुद्धा या ठिकाणी फ्रीमध्ये मटेरियल तुम्हाला देऊन टाकायचं. ओके, त्याच्या आधी आपण जाऊयात आपलं आजचं जे काही मटेरियल असेल तर ते मटेरियल चेक करण्यासाठी. ओके, तर भाई सगळ्यात पहिले जे काही डिझाईन असेल ते डिझाईन या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर एकदम युनिक स्टाईल जी काही असेल ती आपण या ठिकाणी क्रिएट केलेलं आहे. म्हणजे बाकीच्यासारखं जे आर्टिस्टचं मटेरियल होतं दोन दोन वर्षापासून ते आपण या ठिकाणी यूज नाही केलेलं, तर नवीन जे काही असेल तरी आपण या ठिकाणी यूज केलेलं आहे आणि तुम्हाला सुद्धा या ठिकाणी दिले. तर माझ्या जे काही पॅकेजच्या डिझाईन्स होत्या त्याच्यामध्ये मी हेच कंटेंट या ठिकाणी यूज करून माझे जे काही क्लायंट असतील त्या सर्वांना या ठिकाणी डिझाईन्स प्रोव्हाइड केल्या. तर तुम्ही सुद्धा तुमचे जे काही क्लायंट असतील त्यांना अशा प्रकारच्या डिझाईन्स या ठिकाणी देऊ शकता आणि तुमची जी काही मार्केटिंग असेल ती एकदम तुम्ही स्ट्रॉंग करू शकता. आणि सोबतच जे काही तुमचं या ठिकाणी डिझाईन्स असेल ती सुद्धा तुम्ही एकदम चांगल्या या ठिकाणी क्रिएट करू शकता. ओके, तर ह्या डिझाईनचं जी काही पील फाईल आणि पिन फाईलचा पासवर्ड असेल तो व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा अशी माझी इच्छा आहे. आणि तुम्हाला मटेरियल घ्यायचं असेल तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत या ठिकाणी बघावाच लागेल. ओके, तर मित्रांनो आपण आलेलो होतो या ठिकाणी आता पिक्सल लॅबमध्ये. तर या ठिकाणी ओपन केल्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता. तर आपला आधीचा जो काही व्हिडिओ आला असेल तर त्या व्हिडिओची जी काही पील फाईल असेल ती या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल आणि तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. बाकीच्या सुरुवात जे काही पील फाईल्स असतील त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. ओके, आता सेम इंटरफेस तुमच्याकडे या ठिकाणी येत नाही आहे आणि बऱ्याच जणांची कंप्लेंट होती की भाई त्यांचं मोबाईलचं वर्जन अपडेट झालेलं आहे तर त्यांच्यामध्ये पिक्सल लॅब व्यवस्थित चालत नाही आहे, पील फाईल ओपन होत नाही. ओके, तर मित्रांनो तुमच्यासोबत सुद्धा जर सेम सीन या ठिकाणी होत असेल आणि तुमचंसुद्धा जर पील फाईल या ठिकाणी ॲड होत नसेल किंवा पिक्सल लॅब चालत नसेल तर स्क्रीनवर या ठिकाणी थंबनेल दिसत असेल आणि हे जो काही व्हिडिओ असेल या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. तर भाई ज्यांना कोणाला प्रॉब्लेम येत असेल त्यांनी खनखन जाऊन हा व्हिडिओ या ठिकाणी कोर्सला चेकआउट करू शकता. त्याच्यामध्ये दिलेली इन्फॉर्मेशन नक्कीच तुमच्या या ठिकाणी कामाला येईल आणि तुमची जी काही पील फाईल असेल ती या ठिकाणी ॲड होऊ शकते. ओके, तर ज्यांना प्रॉब्लेम असेल त्यांनी कोर्सला जाऊन नक्की हा व्हिडिओ या ठिकाणी चेकआउट करू शकता. ओके, तर मित्रांनो आपण या ठिकाणी आता पुन्हा एकदा पिक्सल लॅब ओपन केलेला आहे, तुमच्याकडे सुद्धा सेम इंटरफेस दिसेल. दिसल्याच्या नंतर न्यू टेक्स्ट डिलीट करा. डिलीट केल्याच्यानंतर थ्री डॉटर क्लिक करून इमेज साईज आणि या ठिकाणी जी हाईट आणि विड्थ असेल तर हे आपल्याला या ठिकाणी किती टाकायचे 5-5000 अशा पद्धतीने या ठिकाणी कन्वर्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ओकेच्या ऑप्शनवर क्लिक करा. डबल चौकोन कलर्समध्ये जायचं आहे आणि एक कोणताही रंग तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा. मी या ठिकाणी व्हाईट रंग सिलेक्ट केलेला आहे. सिलेक्ट केल्याच्यानंतर प्लसवर क्लिक करून तुम्हाला जायचं फ्रॉम गॅलरीवर आणि त्याच्यानंतर आपल्या जे काही फोल्डरचं या ठिकाणी फोल्डर असेल पीएनजीचं तर ते या ठिकाणी ओपन करायचं. असं नाव दिलेलं आहे दिवाळी 4 अशा पद्धतीने. ओके, तर का 4 दिलेलं आहे तर याच्या आधी आपले जे काही दिवाळीचे असतील फक्त दिवाळी सणाचे म्हणतोय तर 3 आपण व्हिडिओज या ठिकाणी टाकले होते. जर तुम्हाला ती सुद्धा चेकआउट करायचे असतील त्यांच्या सर्वांच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहेत आणि सोबतच आपल्या जे टेलिग्रामचं चॅनल असेल त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही काय करू शकता सर्व गोष्टी या ठिकाणी चेकआउट करू शकता. ओके, तर सर्वात पहिले मी हे जे काही बॅकग्राऊंड असेल तर बॅकग्राऊंड या ठिकाणी ॲड करून घेतलेला अशा पद्धतीने घ्यायचं. त्याच्यानंतर लॉक करून पुन्हा एकदा प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी आणि त्याच्यानंतर जी नेमप्लेट या ठिकाणी दिली असेल ती नेमप्लेट तुम्हाला या ठिकाणी काय करायचं मित्रांनो ॲड करून घ्यायचं. ओके, ही नेमप्लेट ॲड झाल्याच्यानंतर पुन्हा एकदा लेअरवर जाऊन हे लॉक करायचं. त्याच्यानंतर प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी आणि पुन्हा एकदा या ठिकाणी तुम्हाला एक मॉडेलचा पीएनजी मिळून जाईल. ओके, आता या ठिकाणी तुम्ही तुमचं स्वतःसाठी डिझाईन क्रिएट करत असाल तुमचा स्वतःचा फोटो यूज करा किंवा तुमचा क्लायंट असेल तर तुम्ही क्लायंटचा फोटो या ठिकाणी काय करू शकता यूज करू शकता. ओके, किंवा समजा तुम्ही तुमच्या घरच्या कोणत्यातरी माणसाला क्रिएट करून देत असाल तर त्यांचा जो काही फोटो असेल तो तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायचा काहीसं अशा पद्धतीने. ओके, सोबतच मी माझं जे काही नाव असेल ते नाव सुद्धा या ठिकाणी टाकून घेतलेलं आहे. म्हणजे खालची जी काही आपली पट्टी असेल ती आपण या ठिकाणी क्रिएट करून टाकलेली आहे. ओके, आधी क्रिएट केलेली पट्टी जर तुम्हाला पुन्हा पुन्हा यूज करायची असेल मित्रांनो तर तुम्हाला काय करायचं लेअरच्या ऑप्शनवर जायचं आहे आणि हे जे काही या ठिकाणी ऑप्शन असेल तर मी या ठिकाणी बंद केलेलं आहे. हे तुम्हाला बंद करून इथे डबल चौकोनवर जायचं आणि कलरमध्ये तुम्हाला ट्रान्सपरंट क्लिक करायचं. हे एवढा जो काही सेटअप असेल हा जसा तसा तुम्हाला थ्री डॉटर क्लिक करून एक्सपोर्ट इमेजच्या ऑप्शनवर जायचं आणि हा तुम्हाला या ठिकाणी सेव्ह करून घ्यायचा. ओके, तर हा सेव्ह केल्यामुळे पुन्हा काय होईल माहिती आहे का, तुम्हाला ज्या काही वेळेसला नंतर जर डिझाईन तुम्हाला सेम माणसाची क्रिएट करायची असेल तर तुमचं नाव आणि त्याचं जे काही नाव असेल सोबतच फोटो आणि जे काही नेमप्लेट असेल ती ऑलरेडी तुमच्याकडे सेटअपमध्ये असेल तर तुम्ही फास्टमध्ये तुमचे जे काही डिझाईन असेल ते डिझाईन या ठिकाणी क्रिएट करू शकता. ओके, तर ज्यांना कोणाला असे पॅकेजेस वगैरे अवेलेबल असेल तर त्यांनी तुमचा जो काही प्रोटोकॉल असेल तर
प्रोटोकॉल या ठिकाणी काय करू शकता, सेट करू शकता. ओके, तर ह्या गोष्टीला प्रोटोकॉल म्हणतात. आणि याच्यामध्ये सोबतच बाकीच्या जी काही इमेजेस असतील, ओके, जर तुमचे जे काही नेते असतील किंवा जर तुमचा कोणी पॉलिटिक्सवाल्यासोबत जो पॅकेज ठरलं असेल, त्याचे जे काही वरचे मोठे नेते असतील त्यांचेसुद्धा फोटोज तुम्हाला त्या ठिकाणी ॲड करता येतील. ओके, हा सेटअप झाला आहे. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय करायचं, शेवटचा जो काही आपला मॅसेज असेल तर तो मॅसेजचा पीएनजी तुम्हाला या ठिकाणी काय करायचा, ॲड करून घ्यायचा. आणि हा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काय करायचा, लॉक करायचा. ओके, हा झाल्याच्यानंतर पुन्हा एकदा प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी. आणि सर्वात शेवटी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, जो काही तुमचा लोगो असेल तो लोगो तुम्हाला या ठिकाणी काय करायचा, ॲड करून घ्यायचा. माझा जो काही लोगो असेल मी अशा पद्धतीने या ठिकाणी ॲड करून घेतलेला. एवढं सगळं झाल्याच्यानंतर आपली जी काही डिझाईन असेल ती डिझाईन या ठिकाणी कम्प्लीट होऊन जाते. मग कम्प्लीट झालेल्या डिझाईनला तुम्हाला 3 डॉटवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर एक्सपोर्ट इमेजचं ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही या ठिकाणी सेव्ह टू गॅलरी नावाचं जो ऑप्शन दिसत असेल ह्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुमची जी काही डिझाईन असेल ती डिझाईन तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, सेव्ह करू शकता. आणि तुमचं डिझाईन सेल करू शकता किंवा तुम्ही स्टेटसला या ठिकाणी ठेवू शकता. ओके, आता येतो सर्वात महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे की भाई ह्या व्हिडिओचा जो काही पासवर्ड असेल तर पासवर्ड काय. ओके, तर मित्रांनो पासवर्ड तुम्हाला टाकायचा 2244. ओके, 4 अंकाचा पासवर्ड आहे. हाच टाकल्याच्यानंतर तुमची पीएनजी फाईल आणि सोबत जी काही पील फाईल असेल तर दोन्ही फाईल्स तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, ओपन करू शकता. आणि या ठिकाणचं जे काही मटेरियल असेल ते मटेरियल तुम्ही या ठिकाणी एन्जॉय करू शकता. ओके, तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काय नाही ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि सोबत जो तुम्हाला लक्ष्मीपूजनच्या डिझाईन्स या ठिकाणी क्रिएट करायचं असतील तर ऑलरेडी मी 2 व्हिडिओज या ठिकाणी पोस्ट केलेले आहेत. जर तुम्ही व्हिडिओ बघितले नसतील तुम्ही ते व्हिडिओसुद्धा जाऊन या ठिकाणी चेकआउट करू शकता. ओके, चला मित्रांनो भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद.